श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। हो आदि तूच, अंति तूच, तूच सर्व ठाई। आदि तूच, अंति तूच, तूच सर्व ठाई। कशा पायी सांगू तुला, कशा पायी सांगू तुला। ठावे सर्व काही, आदि तूच, अंति तूच, तूच सर्व ठाई। आदि तूच। हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर कसे आहात सगळे? मला वाटतं छान मजेत असाल आणि मजेतच राहा आणि तुमचा प्रत्येक दिवस छान आनंदात घालवा आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत, तुमचा दिवस मस्त जाऊ दे, आनंदी जाऊ दे आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत। तर आज आहे गुरुवार आणि मी आज गुरुवार आहे तर उमऱ्यावरती मी हळदीचं लेपन करते, उमऱ्याची पूजा करते, त्याचबरोबर दरवाज्यावर स्वस्ती काढते त्याची पण पूजा करते आणि त्यानंतर मग मी स्वामी भक्ती कशी करते, स्वामीची सेवा कशी करते हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आधी उमऱ्याचं मी पूजन करून घेते आणि त्यानंतर पूजा करते आणि त्यानंतर माझी स्वामीसेवा कशी मी करते हे पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत पहा। तर इथे मी उमरा आधी स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता हळदीचं लेपन करते आहे। हळद आणि गोमूत्र मिक्स करून त्याची पेस्ट बनवून उमऱ्यावरती लावून घेते आणि मग त्याच्यावर रांगोळी काढणार आहे, छान स्वस्ती काढून स्वस्तिकची पूजा करणार आहे। तर या गोष्टी केल्याने खूप छान वाटतं, घरात एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं आणि उमरा पूजनामागे शास्त्रीय कारण आहे तसंच आध्यात्मिक कारण देखील आहे। त्यामुळं हे केल्यामुळं माझ्या मनाला एक प्रकारचं समाधान मिळतं, खूप छान वाटतं, घरातलं वातावरण खूप प्रसन्न होतं आणि आध्यात्मिक कारण म्हणजे आपण जेव्हा उमऱ्याची पूजा करतो तर देवी लक्ष्मी आपल्या घरात आपला उमरा ओलांडून येत असते, त्यामुळे उमरा स्वच्छ करून त्याची पूजा करून आणि उमरा सुशोभित करून त्याची पूजा केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा वास आपल्या घरात नेहमी राहतो। तर आध्यात्मिक कारण तर हे झालेलं आहे, त्याचबरोबर शास्त्रीय कारण पण आहे की हळद आणि गोमूत्र हे खूप शुद्ध असतं, हळद ही गुणकारी आहे, औषधी आहे, त्यामुळे उमऱ्यावरती हळदीचं लेपन केल्यामुळे किडे असतील, मुंगे असतील आपल्या उमऱ्याच्या आत येत नाहीत, असं एक शास्त्रीय कारण पण आहे। काही असू दे पण जे केल्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं, मनाला प्रसन्न वाटतं, त्या गोष्टी मी करत असते आणि हे मी खूप श्रद्धेने करते, मनापासून करत असते। तिथे उमऱ्यावरती हळदीचं लेपन केलं, त्यानंतर स्वस्ती काढलं, त्याला हळदी कुंकू वाहिलेलं आहे, मी फुलं वाहिलेलं आहे आणि असं केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि बघा तुम्ही असं केल्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं। तर इथे छान रांगोळी काढली आणि दिवा पण प्रज्वलित केलेला आहे। आता हळदी कुंकू लावते उमऱ्याला आणि आरती पण करते। तर माझं उमरा पूजन झाले आणि ते दरवाज्यावर मी स्वस्ती काढते। दरवाजा आधी स्वच्छ कपड्याने पुसून घेतला, त्यानंतर हळदी कुंकवाचं स्वस्ती काढलेलं आहे आणि त्याची पण आता पूजा करते, आरती करते। तर आता मी करते आहे पूजा आणि पूजेची सगळी भांडी मी मस्त चकाचक केलेली आहेत, तामण, तांब्या, पळी, पंचपात्र, त्याचबरोबर आरतीचं ताट, देवाची भांडी सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि फुलं काढून आणलेली आहे, सगळी तयारी केलेली आहे मी पूजेची। त्यानंतर इथे मी दिवा प्रज्वलित केलेला आहे, माझी रोजची पूजा झालेली आहे आणि आता श्री स्वामी समर्थ यांना अभिषेक करते आहे। पहिल्यांदा मी पाण्याने अभिषेक करणार आहे,
त्यानंतर दुधाने अभिषेक करणार आणि मग पाण्याने परत अभिषेक करून मूर्ती स्वच्छ पुसून घेणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना भगवान दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातं. प्रत्येकाने केवळ चमत्कारात न अडकता प्रत्येकाने समर्थ व्हावे आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक चमत्कार घडवावेत ही स्वामी समर्थ महाराजांची खरी शिकवण आहे असे सांगितले जाते. श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष किंवा नामस्मरण हजारो भाविकांकडून अगदी न चुकता केले जाते. आपल्या भारतात शेकडो देवी देवता आणि त्यांचे हजारो मंत्र आहेत. प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार त्याचे पठण करत असते. प्रत्येकाला संस्कृत भाषेतील मंत्र स्तोत्रे म्हणता येतात असे नाही. म्हणूनच अनेक मंत्र स्तोत्र सहज सुलभ आणि सोप्या भाषेत अनेक महंत महंतांनी रचलेली आढळून येतात. स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामी समर्थांचा आश्वासक मंत्र असून अशक्य हि शक्य करतील स्वामी अशी कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे. ओम नमः शिवाय, श्री गुरुदेव दत्त हे जसे षडाक्षरी तारक मंत्र आहेत अगदी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ हा सद्गुरू अनुग्रही तारक मंत्र आहे असे सांगितले जाते. या तारक मंत्राचा मतितार्थ योग्य पद्धतीने समजून घेऊन त्यायोगे आत्मचरण करण्याचा प्रयत्न करणे उपयुक्त मानले जाते. श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा आपण अर्थ जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थमधील श्री म्हणजे स्वयं, श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वाहा अधिक मी अशी होते. यातील स्वाहा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ होतो. मी म्हणजे माझे अज्ञान अहंभाव रिपुगण व ईर्ष्या. अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वाहा करा. समर्थ म्हणजे संसारूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिष्यत्व जागृत करा. याचाच अर्थ असा की श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरुकृपे अंकित करा असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा भावार्थ आहे असे सांगितले जाते. आपल्याला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर ती फक्त स्वामी कृपाच, दुसरं काहीच नको ही एकच भावना अंतकरणात खोल रुजवावी लागते. कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी स्वामींची सेवा करणं, त्यांची भक्ती करणं, नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे. आणि या गोष्टी जेव्हा आपण करतो त्यानंतर आपल्याला स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येतेच. आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला कधीच होऊ देत नाहीत. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती, दाय म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तांवर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तो. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे आपल्या स्वामींवर. तर अशी ही खूप छान अशी माहिती स्वामींबद्दलची माझ्या वाचनात आली होती. ती तुमच्यापर्यंत मला शेअर करावीशी वाटली म्हणून शेअर केली आणि खूप छान सांगितलेली आहे माहिती. तर इथे माझी स्वामींना अभिषेक करून झालेला आहे. दुधाने अभिषेक केला, पाण्याने अभिषेक केला. आता मूर्ती स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. अष्टगंध लावते आणि त्यानंतर मग तर स्वामींना अत्तरचा वास खूप आवडतो. तर स्वामींना आता मी अत्तर पण लावते. आणि या सर्व गोष्टी म्हणजे स्वामींची सेवा असेल, नामस्मरण असेल, जेव्हा आपण खूप मनापासून श्रद्धेनं करत असतो तेव्हा खूप छान प्रसन्न वाटतं. मन अगदी एकदम भरून पावतं आणि खरंच याचा अनुभव मला देखील येतो. आणि जेव्हा मी छान अशी पूजा करते इतकं घरात वातावरण प्रसन्न होऊन जातं. आणि हे जे सुख आहे, मानसिक सुख आहे जे, ते आपल्याला कुठल्याही पैशात विकत मिळणार नाही. इतकं छान वाटतं, समाधानी वाटतं. स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहजतेने मिळवाल. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही. कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात. फक्त आपणच ते लक्षात आणलं पाहिजे की स्वामी सदैव आपल्यासोबत आहेत. ते म्हणतात ना, भगवंताला माझ्या आपल्या स्वामींना बघायला तशी दृष्टी असावी लागते. इथे माझी स्वामींची पूजा झालेली आहे आणि आता मी फूल घालते आहे. स्वामींना पिवळ्या कलरचं फूल खूप आवडतं. तर अशा प्रकारे माझी गुरुवारची पूजा झालेली आहे. उमराला हळदीचं लेपन केलं, त्यानंतर दरवाजावर स्वस्तिक काढलं आणि स्वामींची सेवा मी अशा प्रकारे केलेली आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर आता मी देवाला नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मग मी माझं वाचन करते गुरुवारचं आणि नामस्मरण पण करते। तर माझं वाचन झालं आणि आता नामस्मरण करते स्वामी समर्थांचं नामस्मरण करते आहे मी। तर व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असेल तो क्षणात भावूक बनेल तर क्षणात क्रोधी बनेल। म्हणूनच मानवाला ईश्वर भक्ती म्हणजेच नामस्मरण स्तोत्रपठन ग्रंथ वाचन चिंतन त्याचबरोबर ध्यान करणं खूप गरजेचं आहे। नामस्मरण केल्यामुळे आपली स्पंदने शुद्ध होतात आपल्यातील दोष निघून जातात आणि आपण आपले विचार आपलं मन शुद्ध होतं त्याचबरोबर आपलं मन प्रसन्न होतं सद्गुण सद्विचार यांची प्राप्ती होते। नामस्मरणाचे खूप सारे फायदे आहेत ते म्हणजे एकाग्रता वाढते चित्त शुद्ध होते वाचासिद्धी प्राप्त होते त्याचबरोबर दृष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही मन कायम आनंदी राहते। तर इथे माझा नैवेद्य तयार आहे दही भात वरण भात शिरा आणि भाजी आहे। तर आता मी नैवेद्य पण दाखवते। तर आपण जे काही बनवू आणि जे मनापासून बनवतो ते सर्व स्वामींना आवडते आणि जे आपण ज्या गोष्टी मनापासून करतो म्हणजेच नामस्मरण असेल वाचन असेल स्वामींची सेवा असेल नैवेद्य असेल ते देवापर्यंत पोचतंच। तर अशा प्रकारे माझी आजची गुरुवारची पूजा खूप छान झाली। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा काही चुकल्यास क्षमा करा आणि जी माहिती मी वाचली होती मला जी आवडली ती तुमच्यापर्यंत मला पोचावीशी वाटली म्हणून मी ती तुमच्या तुम्हाला सांगितलेली आहे। तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय।